माझं नाव कुमार लक्ष्मण फुके. आमच्या जावाने मला आमच्या जावाने आमच्या मुलीला घराबाहेर काढलं आणि रात्री 10 वाजेपर्यंत ती बाहेरच होती. आणि नंतर मग त्या जावायचा फोन दुपारपासून चालू होता की तुमच्या मुलीला घेऊन जावा, मुलीला घेऊन जावा. मुलगी काय घरी यायला तयार नाही आहे. मुलगीने प्रश्न हा टाकला की मी जर तुमच्या घरी आली तर माझ्या पोरीचं घरापाशी गेलो तर आमची मंडळी म्हणले घरापाशी नाही आहे, हे पोलीस स्टेशनसमोर तिची गाडी लागलेली आहे. तर मग मी माघारी वळून आलो. माघारवळून आलो तर त्यांचा भाचा येत, त्या भाचा तिथं होता. त्या भाचा म्हणला मामी इकडे गेलेले आहेत आतमध्ये सर्कलमध्ये. त्याच्यामुळे मी सर्कलकडे गेलो. सर्कलकडून आलो तर मुलगी तिथं पसलेली होती गेटवर पसलेली होती. तर गेटपाशी गे मला शिवी गाळी करून मी आमची मिसेस म्हणली की तुम्ही गपची बसा, काय बोल नका. मी बोललो नाही अजिबात. मग शेवट मग तिला शिवी गाळी केली बायकोला. बायकोला शिवी गाळी केल्यानंतर मग माझं काय नियंत्रण सुटलं. सुटल्यानंतर मी जावायला शिव्या द्यायची सुरुवात केली. पोलीस आणि एक पेस आहे होता ते गेटवरच होते. त्यांनी मला म्हणले चला आतमध्ये तुमची काही कंप्लेंट आहे ती आतमध्ये घेऊ. आणि आतमध्ये गेटच्या आतमध्ये गेलं की मला हाणायला सुरुवात केली. हां नाही माझ्या डोळ्याला मारलं, माझ्या ह्याला मारलं, पाठीत मारलं, कानावर मारलं दोन्ही. परत मग आमची पोलिसांनी पुढे काय झालं? पुढं मारल्यानंतर मग म्हणले चला आतमध्ये. मग पुढे आमच्या जावायची कंप्लेंट घेतली पहिली. मला मारलेलं होतो. नंतर मग आमची एन ओ सी नोंदवली. आणि नंतर मग आम्ही आलो घरी. आणि अशील भाषेत शिवीगाळ केली त्यांनी पोलिसांनी. आणि लेडीज कॉन्स्टेबलला सांगितलं हिला आत घ्यान को मारा. आणि मला इतकं मारलं की माझं कान बी फाटलेला आहे. कानातलंही तिथंच तुटून पडलं कुठंतरी. खूप आशीर असे शिवाय आणि की तू काय तू आम्हाला पगार देते का इतकं आशील भाषेत आईवरून माईवरून अशा पोलिसांनी खूप घाणघाण शिव्या दिल्या. आणि तर आमची काहीच तक्रार तर ऐकून घेतलीच नाही. जावयांचं ऐकून शिवाय ते बघत उभं राहिले आणि त्यांनी आमच्यावर हात उचलले. मग आम्ही त्यांना न्याय द्या म्हणत होतो तरी त्यांनी आम्हाला मारलं. मग हे पोलिसांना आम्ही न्याय मागायचा का कोणाला न्याय मागायचा? इथं आमचा न्याय झाला नाही म्हणून आम्ही इकडं आलो. पण इथंही त्यांनी आयुक्तायाकडे आलो पण त्यांनीही आज जाऊ दिलं नाही आम्हाला. तेही म्हटले तुम्ही डी सी पीकडे जा, ई सी पीकडे जा आणि नंतर इथं या. मग असं जर वेळ येतं तर माणूस मरून जाईल तोपर्यंत. साध्या माणसाला न्याय कधी मिळणार? पोलीस आयुक्तांना तुम्ही भेटले का? ते काय भेटूच दिलं नाही आम्हाला. कोणी भेटू दिलं नाही त्यांच्या सहकाऱ्यांनी कक्षामधले बसले. माझं नाव काशीनाथ अंतराम शेलार. मी घरकुल्ला राहतो. मी सामाजिक काम करतो. तर या दाम्पत्याला न्याय मिळण्यासाठी मी ए सी पी कार्यालयात आलो होतो. ए सी पी कार्यालय सगळ्यांना न्याय देतात अशी त्यांची टाक्या पिंपरी चिंचवड आत्ता सध्या त्यांची खूप वाव आहे. मी म्हटलं या गोरगरिबाला न्याय मिळेल म्हणून मी त्यांना ए सी पी कार्यालयात घेऊन आलो. त्यांच्या कक्षाबाहेर गेलो आणि त्यांना म्हटलं की बाबा मला पोलिसांविरोधात तक्रार करायसाठी ए सी पीनं भेटायचं आहे आणि ह्या माणसाच्या डोळ्याला लागलेलं आहे ते दाखवून मला त्यांच्याशी चर्चा करून निवेदन पण द्यायचं आहे. तर त्या शौचालयात म्हटलं तुम्हाला ए सी पीला भेटता येणार नाही. मी म्हटलं 3 ते 5 वाजेपर्यंत भेटायचा टाईम आहे, आत्ताचे 3 वाजले आता आम्ही का भेटू शकत नाही. ते म्हटलं तुम्हाला तुम्ही ए सी पीकडे जावा, डी सी पीकडे जावा. तिकडं नाही झाले तर मग इकडं आयुक्तालया कार्यालयातल्या फक्त सर्वसामान्यांना ए सी पी आयुक्त कार्यालयातून न्याय कसा मिळायचा आणि यांच्यावर कारवाई कशी व्हायची जे भेटायला देत नाही पोलीस आहे त्यांच्यावर, किंवा सर्वसामान्यांची आमची छाती मोठी कशी बाबा कधीही तुम्ही 3 ते 5 टायमिंग दिलं आहे सर्वसामान्यांची तर सर्वसामान्यांसाठी ए सी पी भेटणार की नाही ही पण माझ्या मनात शंका आहे.